आपल्या गव्हाच्या उंबळ्या असतात ना तशाच दिसतात, वाटाण्याच्या शेंगा असतात तशा शेंगा आहे. हे बघा ह्या शेंगा. म्हणजे असं समजा की हे मिनी हाऊस आहे पण गाडी मध्ये. असं फ्रीज पण आहे, टेबलला पण ड्रॉवर्स आहे. नॉर्थ फेरिक या नॉर्थ स्कॉटलंड मधल्या एका डेस्टिनेशनला आम्ही आता आलो आहे. म्हणजे ऑन द वे आहे, आलो नाही आहे, ऑन द वे आहे. पण आम्ही इथे थांबलो थोडं, म्हणजे नॉर्थ फेरिकच्या थोडंसं आधी आम्ही थांबलो, कारण इथे इतकं सुंदर शेत आहे आजूबाजूला. आणि म्हणजे ह्या रस्त्याने पूर्ण नॉर्थ फेरिकपर्यंत शेतच आहेत. आणि वेगवेगळे म्हणजे काही याच्यात बारले आहे, काही याच्यात शेंगा आपल्या वाटाण्यासारख्या एक वेगळ्या प्रकारच्या शेंगा इकडे असतात, त्या शेंगांची शेत आहे. आणि चांगलं वाटलं आम्हाला इथे, म्हणून मग आम्ही इथे थांबलो आणि इथेच व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर नॉर्थ फेरिकला जाण्याचं दुसरं रिझन हे पण आहे की आमचे जे शेजारी आहेत ते कारवॅन घेऊन तिकडे गेले आहे. कारवॅन म्हणजे एक असं समजा की गाडीतलंच एक छोटंसं घर, ज्यात किचन, बेडरूम, तुमचे टॉयलेट, बाथरूम हे सगळं असतं. तर तसे कारवॅन कारवॅन घेऊन ते दोन आठवडे आधी तिकडे गेले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे या, हे डेस्टिनेशन खूप छान आहे. आणि त्यांच्या काही गोष्टीसुद्धा आम्हाला पोहोचवायच्या होत्या, म्हणून म्हटलं चला विकेंड पण आहे आणि कुठेतरी जायचं तर असतेच, तर मग तिकडे जाऊया. तसंही नॉर्थ साईड फिरलेलो नव्हतो. तर मग आता आम्ही चाललो आहे नॉर्थ फेरिकला आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या छान छान गोष्टी आहेत, चांगला समुद्र किनारा किंवा जी काही मजा आहे ती तुम्ही आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. तर चला, तर ह्या शेतामध्ये बघा बारले आहे. हे जे म्हणजे आपल्या गव्हाच्या उंबळ्या असतात ना तसंच दिसत आहे, पण ॲक्च्युली हे बारले आहे. आणि बारले दिसायलाही थोडं थोडं गव्हासारखंच दिसतं. बघा सेम गव्हाच्या उंबळ्यासारख्या उंबळ्या, पण हे पूर्ण शेत बारलेचं आहे. आणि आता हे म्हणजे वाळत आलेलं आहे, काही मला वाटतं 15-20 दिवसानंतर ह्याची हार्वेस्टिंग होईल. तर असं हे पूर्ण बारलेचं शेत आहे. आणि जेवढं तुम्हाला हे असं वाळलेलं किंवा गव्हाच्या कलरचं दिसतंय ना, हे सगळं बारले आहे. आणि ह्या साईडला ना ज्या शेंगा मी म्हणत होती आपल्या वाटाण्याच्या शेंगासारख्याच शेंगा असतात, तशा शेंगा या इकडच्या शेतात आहेत. तर हे बघा, हे पूर्ण अशा आपल्या कशा वाटाण्याच्या शेंगा असतात तशा शेंगा आहे. हे बघा ह्या शेंगा, एक शेंग मी तोडून दाखवते आता तुम्हाला. होपफुली या शेताचे ओनर आम्हाला काही म्हणणार नाही. तर हे बघा, वाटाण्यापेक्षा थोडेसे मोठे दाणे आहे. पण इकडे ना म्हणजे ह्या हे दाणे काढून त्याचे बॉक्स म्हणजे ग्रॉसरी सेंटरमध्ये वगैरे ह्या दाण्यांचे बॉक्स मिळतात. तर मला वाटते सॅलेडसाठी वगैरे यूज करत असावे. तर असं हे शेंगांचं शेत आहे. मला ह्याचं नाव माहिती नाही, नाव माहिती असेल तर मी पुढे तुम्हाला सांगेल जर मला माहिती झालं तर. घेऊन घे सोबत काकाला विचार. तर चला मग आता आपण नॉर्थ फेरिकला पोहोचल्यानंतर भेटूया. पोहोचलो आहे नॉर्थ फेरिकला आणि ज्या कारवॅन कॅम्प बद्दल मी बोलत होते, तुम्ही बघा इकडे सगळीकडे ह्या ज्या व्हाईट दिसत आहे ना, ह्या सगळ्या कारवॅन आहेत. म्हणजे असं समजा की हे मिनी हाऊस आहे पण गाडी मध्ये. सगळ्या सोयी आहे, म्हणजे आपल्या घरात जेवढं काही असतं सगळं आहे. गॅस पासून तर ट्रेलर पासून तर फ्रीज पासून सगळं आहे, पण स्मॉल साईजेस मध्ये. आणि इथे महिना महिना लोक ह्या कारवॅन मध्ये इथे राहतात. उन्हाळा सुरू झाला की पहिल्यांदा कारवॅन मध्ये आलो आणि पहिल्यांदा आम्ही कारवॅन मध्ये जेवण करतोय. मस्त पालकाचे पराठे आणले, दही आणलंय, थोडस सॅलड आहे. आणि ह्या कारवॅन कॅम्प पासूनच वॉकेबल डिस्टन्स वर नॉर्थ फेरिकचा बीच आहे. सो तिथे पण जातात, तिथे एन्जॉय करतात. सो त्याच बीचवर आपण जाणार आहोत. तर एकदा ह्या कारवॅनचा कॅम्प तुम्हाला दाखवतो. बघा केवढ्या मोठ्या प्रमाणात कारवॅन इकडे आहेत.
आणि एकदम टाउन आहे, म्हणजे आजूबाजूला फक्त शेत आहे, एकदम शांतता आहे, मस्त मोकळी हवा आहे. त्याच्यामुळेच कदाचित लोक चार चार वीक सुद्धा इकडे राहतात. तर आता तुम्हाला जे दिसत आहे त्यांनाच भेटायला आम्ही इथे आलो होतो. ते आमचे शेजारी आहेत आणि त्यांना काही सामान पण द्यायचं होतं. आणि ते दरवर्षी, म्हणजे गेले 20 वर्ष झाले, ते सेम प्लेसला येतात. कारव्यांमध्ये 4 वीक तरी राहतात उन्हाळा सुरू झाला की. तर हा कारव्यांचा कॅम्प आहे, बघा तुम्ही किती मस्त आहे. प्रत्येकाला स्पेस दिलेली आहे छान. इथे काय पर डे काहीतरी पे करावं लागतं, म्हणजे कारव्यान तुमची तुम्ही आणा, तुम्ही रेंट फक्त जागेसाठी ती रेंट करा. काही तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही ती रेंट आउट करा. आणि इथे आल्यानंतर पर डे काहीतरी चार्ज आहे, तो चार्ज तुम्ही इथे पे करा. त्यात तुम्हाला ते मला वाटतं वॉटर है ना, वॉटर फक्त इन्क्लुडेड असते आणि इलेक्ट्रिसिटी नाही, फक्त वॉटर. तर फक्त पाणी ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात आणि इथली जागा, बाकी सगळं तुमचं तुम्हाला मॅनेज करावं लागतं. आणि कारव्यांमध्ये ह्या म्हणजे बाकी सगळ्या सोयी असतात, वायफायच्या डिवाईसपासून तर बॅटरीपासून तर ए सीपासून सगळंच असतं. माझी पहिलीच वेळ आहे, मी कारव्यान ह्याच्या आधी बघितले नव्हतं, फक्त ऐकलं होतं की कारव्यान हे खूप म्हणजे चालतं इकडे, किंवा उन्हाळा सुरू झाला की बरेच लोकं कारव्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तिथे कारव्यान पार्क करतात आणि म्हणजे काही दिवस तिथे राहतात. पण बघण्याची तरी पहिलीच वेळ होती. छान आहे आपली मिनी व्हॅनिटी म्हणू शकतो आपण. आपल्याकडे जसं व्हॅनिटीचा प्रकार आहे तसं हे कारव्यान आहे, पण एक नॉर्मल लोक इकडे कारव्यान यूज करतात. आणि मायरा आणि व्यान बघा किती एन्जॉय करताय, बऱ्याच दिवसांनी भेटलं. कारण हे म्हणजे आमच्या शेजारी बरेच दिवस झाले इकडे राहत आहे, त्यामुळे बरेच दिवसांनी डॉगला भेटत आहे दोघे जण, तर मस्त एन्जॉय करतात. बीचवर जातोय आम्ही, आता बीचवर. यू सी द सन हियर हा, this isn't North Berwick. North Berwick is that direction. Okay. So I think this is called Pepper Sands. Pepper Sands. Sands, yeah. Pepper Sands. Yeah. तसेच आहे ना, तसंच आहे.
जेलीफिश आहे ही जेलीफिश. आता आम्ही बीचवरून कारवॅनला चाललोय तर कारवॅनचा कॅम्प बघा किती मस्त दिसतोय. आणि पूर्ण आजूबाजूला शेत आहे. आणि ह्या कारवॅनच्या कॅम्पमध्ये अशा ठिकठिकाणी टॅप दिलेले आहे, तुम्हाला हवं तेव्हा ड्रिंकिंग वॉटर नॉट ड्रिंकिंग वॉटर सगळं तुम्ही इथून तुमच्या कॅनमध्ये भरून नेऊ शकता. तर आणखीन काही फॅसिलिटीज आहे कारवॅनमध्ये म्हणजे ह्या कॅम्पमध्ये दिलेल्या, त्या मी तुम्हाला सांगते. कारवॅनमध्ये तर शॉवर आहेच, छोटंसं बाथरूम आहे, पण इथे आउटसाईड जर शॉवर तुम्हाला करायचं असेल तर त्याची अरेंजमेंटसुद्धा ह्या कॅम्पमध्ये दिलेली आहे. बघा हे आउटसाईड शॉवर लावलेले आहे. आता विहानला इथे रेतीनी वगैरे पाय भरले आहे त्याचे, तर तो इथे शॉवर घेईल आणि मग कपडे चेंज करेल. मायरा कम. आणि हे जे आहे ना, म्हणजे तुम्ही जर इथे समुद्रात फिश वगैरे पकडल्या तर तुम्ही इथेच त्या फिश साफ करू शकता. ह्या टेबलवर तुम्ही कट करायचं असेल, साफ करायचं असेल ते करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर कपडे धुवायचे असतील म्हणजे रेतीनी वगैरे भरलेले, त्याच्यासाठी हा टब आहे. आणि ह्यात ते कपडे वगैरे धुवा, ह्या पाईपनी पाणी घ्या आणि इथे कुठेतरी तुम्ही सुकत घाला. तर अशा सगळ्या फॅसिलिटीज इथे दिलेल्या आहे या कॅम्पसमध्ये. मी जे म्हटलं होतं ना की बीचवर वेडिंग होतं आज, पण आम्ही ते मिस केलं, थोडा वेळ पूर्वीच झालं होतं. त्याचं जे रिसेप्शन आहे ना ते ह्या टेंटमध्ये सुरू आहे. या कारवॅनच्या कॅम्पसमध्येच हा टेंट आहे आणि तिथे रिसेप्शन चाललेलं आहे. त्या लेडीज जिथे पाणी भरताना दिसतंय ना, ते ड्रिंकिंग वॉटर आहे. आणि मागे जी टॅप दाखवली ती नॉन ड्रिंकिंग वॉटरची होती. तर असं दोन्ही प्रकारचं पाणी इथे प्रोव्हाइड केलं जातं. आणि आता आम्ही कारवॅनकडेच चाललो आहे. तर त्या कारवॅनचा आतून मी तुम्हाला एक छोटासा टूर दाखवते की साधारणतः ती कारवॅन कशी असते आतून आणि तिथे काय काय फॅसिलिटीज असतात. गॅससाठी सिलेंडर, म्हणजे स्वयंपाकासाठी. हां येस, पाणी वगैरे. हां टोब. आणि हे वॉटर बॉटल पाण्याची. आतमध्ये जे पाणी येतं ते इथून येतं. प्यायचं नाही, बाहेरचं. ओके, आतमधले जे नळ आहे, बेसिन, जेवढे काही नळ्स आहे, बेसिन आहे, तेवढ्या सगळ्या याच्यासाठी जे पाणी येतं ना ते ह्यातून येतं. आणि ते सीवेजच म्हणजे टॉयलेट बाथरूमच तिच्यात जमा होत. त्यांच्याकडे तीन डॉग्स आहेत, त्यांची बसण्याची वगैरे अरेंजमेंट त्यांनी केली आहे. त्यानंतर ह्या चेअर्स इथे टाकलेल्या आहे. सो असा हा टेंट आहे. आणि बिलीव मी, बाहेरच्यापेक्षा टेंटमध्ये आलं ना की एकदम वॉर्म वाटतं, म्हणजे चांगलं वाटतं, असं थंड वाटत नाही, काही नाही. आणि आता आपण आत जाऊया. किचन, किचनचा हॉब आहे. त्यानंतर इथे हा छोटासा फ्रीज पण आहे, वेगवेगळे ड्रॉवर्स आहे, फ्रीज, दिस वन इज द फ्रीज, फ्रीज आहे. सो अशी ही मिनी किचन. त्याच्यानंतर हे वेगवेगळे कॅबिनेट्स दिलेले आहे, वर सामान ठेवायला. आणि हे दोन बेड आहेत, बेड, सोफा, जे काही तुम्ही म्हणता. हे दोन बेड आहेत, बेड, सोफा, टेबल्स आहेत, टेबलला पण ड्रॉवर्स आहेत, वॉच आणि चार्जिंगचे पोर्ट वगैरे सगळं अवेलेबल आहे. त्यानंतर इथे इथले इन्फॉर्मेशन तर फाउंडेशन देऊ शकते. इकडे तुम्हाला एक मीटर दिसत आहे, ते सोलर पॅनल वर चालणारे सर्व डिव्हायसेस आहेत.
आणि इथे तुम्ही बघा दोन पोर्ट दिलाय चार्जिंगसाठी, ते तुम्ही त्यावर तुमचे मोबाईल्स, वायफाय प्लस ब्रश आहे इलेक्ट्रिक ब्रश, तो चार्ज करू शकता. प्लस यातूनच तुमचे अदर लाईट्स वगैरे सर्व डिवाइस सोलरवर चालतात. आणि प्लस या सोलर सिस्टीमवर जे पंप्स आहे, ज्याच्यात सर्व पाणी रन करायसाठी जे वापरतो आपण, टॅपवर येतं किंवा शॉवरमध्ये जे काही पाणी जाईल ते या सोलर सिस्टमवरच रन होईल. याच्यातच आहे स्पीकर्स लावलेले म्युझिकसाठी. हे महत्वाचं आपलं गाणे ऐकण्यासाठी टेप रेकॉर्ड इथे आहे, एफ एम आहे, तुम्ही लावू शकता. यात स्पीकर दिलाय सर्वीकडे. मध्ये असं वेंट पण आहे हवेसाठी, लाईटसाठी. काय झालं, हे छोटासा वॉशरूम पण आहे कारवॅनमध्ये. कारवॅनमध्ये वॉशरूम आहे, यस. कारवॅनमध्ये जे वॉशरूम प्लस शॉवर पण ना. छोटासा बेसिन, टॉयलेट सगळंच आहे. आणि इथे हे तर दोन बेड मी तुम्हाला दाखवलेच, बेड कम सोफा. प्लस इकडे हा तुमचा मिरर पण आहे रेडी व्हायला. आणि इकडे पण बसायची अरेंजमेंट आहे. टेबल पण आहे, फोल्डेबल टेबल आहे. त्यांनी फक्त जेवणासाठी म्हणून हा टेबल काढला होता. सो असं आहे. आणि हे परत कॅबिनेट्स आहे ठेवायला, सामान ठेवायला. सो ॲम्पल स्पेस आहे, म्हणजे युजेबल आहे ॲक्च्युली. आणि इथून या डोअर मधून बाहेरचा हा टेंट आहे. सो अशी ही कारवॅन जी आतून कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवलं. माझी ही पहिलीच वेळ होती कारवॅन मध्ये यायची आणि कारवॅन बघायची. आपल्याकडे मी व्हॅनिटी हा प्रकारच ऐकला होता, तर मिनी व्हॅनिटी तुम्ही याला म्हणू शकता, कारण ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी ह्या कारवॅनमध्ये आहे. आणि इकडे हा फार प्रचलित असा प्रकार आहे कारवॅन. म्हणजे उन्हाळा सुरू झाला की खूप जण ह्या कारवॅन घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जातात. सो असा होता नॉर्थ पेरिक बीच आणि एक कारवॅनचा टूर. त्यानंतर मला हेच दाखवायचं होतं की कारवॅनमध्ये नॉर्मली म्हणजे कारवॅन नॉर्मली कशी असते, त्यानंतर इथे म्हणजे कसे राहतात लोक कारवॅनमध्ये, कसे एन्जॉय करतात. आणि कारवॅनचा जो हा एक मोठा फेमस असा कॅम्प आहे नॉर्थ पेरिकचा, तो कसा आहे, हे सगळं मला ह्या व्लॉगमध्ये दाखवायचं होतं. आणि जसं मी म्हटलं की साऊथ स्कॉटलंड तर आम्ही बरेचदा गेलो आहे किंवा एक्सप्लोअर केलं, पण नॉर्थ स्कॉटलंड नव्हतो गेलो कधी. सो नॉर्थ स्कॉटलंडच्या बीचवर येण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. तर आशा करते हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय, सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग. आज आज विहानच्या बाबांनी काय केलंय, विहानचा ड्रेस पॅक, हे दोघेही समुद्रावर खेळले आणि ह्यांचे ड्रेसेस आणले होते दोघांचे सोबत. ह्यांनी विहानचा एक आणि मायराचा एक आणायच्याऐवजी दोन्ही मायराचेच आणले. सो आज बिचाराला मायराचाच ड्रेस घालावा लागला. नाही नाही नाही, गुड बाय, गुड बाय, गुड बाय.